बदलापूरमध्ये एका शाळेतील सफाई कामगाराकडून चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अक्षय शिंदे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो शाळेत सफाईचं काम करायचा. दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. संतप्त बदलापूरकरांनी आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत रेल रोको केला होता. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात SIT ला मोठं यश आलंय. अक्षय शिंदे हा मानसिकदृष्ट्या फिट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र अक्षय मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा मोठा पुरावा आता समोर आलाय. SIT ने अक्षयची पहिली पत्नी शोधून काढली आहे. त्याच्या पहिल्या पत्नीनं धक्कादायक खुलासे केलेत. अक्षयच्या पहिल्या पत्नीनं पोलीस जबाबात धक्कादायक खुलासे केलेत. त्याच्या पहिल्या पत्नीनं अक्षयवरती लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. अक्षय शारीरिक संबंधाबाबत विकृत असल्याचं त्याच्या पहिल्या पत्नीनं म्हटलंय. अक्षय शारीरिक संबंधाबाबत खूप आक्रमक असायचा असंही तिनं म्हटलंय. त्यामुळे अक्षय मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलाय. या पुराव्यामुळे अक्षयची कोणतीही मानसोपचार चाचणी करण्यात येणार नाहीये. आरोपीनं 2 वर्षात 3 लग्न केले, त्यातील 2 पत्नी त्याच्यासोबत राहत नाहीयेत.